मंडली हो गया तो पता मेरा चाय पीऊंगे तो तू पण भूषण बघत असेल ना लाईव्ह मध्ये इंस्टावर कधी कधी दोन तीन वेळा तू बघितलं अजून कोण आलं नाही लाईव्ह संध्याकाळी 6 वाजायला आलेले आहेत थोडं थांबूया आपण एकदा तुझ्या तिकडचं राजा पोहोचत कोण तरी तिकडचं होतं तेव्हा तुम्ही नेट बद्दल बोलत होते हो हो की नेटवर्कचा नेटवर्कचा इश्यू भरपूर आहे तेच सागर बाबा काय म्हणतोस आता मंडळी येत आहेत 9 जण आता लाईव्ह आलेले आहेत तर चहा प्यायला या आता मी खारघरला आहे सागर तुला आता मी नेरूळला भेटणार आहे आदित्य राणे संदेश वेद्रुक तर मित्रमंडळी उद्या आपण एक मीटअप ठेवणार होतो पण ना जागेचा खूप प्रॉब्लेम होत होता की एक्झॅक्टली कुठे ठेवायचं सेंट्रलला ठेवायचं का खारघर साईडला ठेवायचं त्यामुळे आता मी विचार केला आहे की उद्याचं मीटअप थोडंसं डिले म्हणजे पुढे ढकलतो आहे सागर म्हणतो आता खारघरला आता होतो खारघरला मी खारघरलाच आहे पण मी आता थोडंसं सेक्टर 18 साईडला आहे तर मी आता येतो आहे थोड्या मिनटानंतर नेरूळला तर उद्याचा जो मीटअप आहे तो आपण पुढे ढकलला आहे कारण की ना जागा आपल्याला कुठे मॅनेज होत नव्हती आणि आता हॉटेलमध्ये पण एका मित्राच्या हॉटेलमध्ये ट्राय केलेलं पण प्रॉब्लेम कसं होतं की किती जणं येणार ते माहीत नव्हतं म्हणजे 30-40 जणं माहीत नव्हतं मग त्यामुळे आपण विचार केला की थोडे दिवस जाऊ द्या म्हणजे आता कोरोनाचा आता मोठा प्रॉब्लेम चालू आहे तर त्याच्यासाठी मी विचार केला की आता थोड्या दिवसानंतर आपण मीटअप ठेवूया पण असा मीटअप ठेवायचं आहे की सर्वजण आपण एकत्र आला पाहिजे कारण की विचार केलेला आहे की 15 जणांना बोलवायचं 20 जणांना बोलवायचं पण तसं नाही कारण की आपण सर्व एकत्र असणं गरजेचं आहे कारण 15 जणांना बोलवलं आणि काही लोकांना नाही पटलं तर तो प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो त्यासाठी मी डिले म्हणजे आता विचार केला की पुढे ढकलायचं आहे तर मी बोललो चला आता निर्णय घेऊया खूप विचार केला सकाळपासून मग आता विचार केला की आता पुढेच नेक्स्ट वीकला किंवा पुढच्या महिन्यामध्ये आपण करूया कोरोनाचा जो प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह झाल्यानंतर संगम पवार अरे पनवेलला येणार होतो पण मी बघू डॉक्टरांशी बोललो होतो पण आता डॉक्टर 7:30 वाजता येतील पण बघू जमलं तर मी येणार आहे नाहीतर मग उद्या किंवा परवा तर उद्या किंवा परवा मी पनवेलला येईल लौकिक सावंत दादा कसा आहे सारे मस्त मजेत आहे तर आपण पाठीमागे तुम्ही बघताय ना आपल्या मित्राने मस्त आहे की ना शून्यातून विश्व निर्माण केलं म्हणजे प्रचंड मेहनत करून आहे ना आता मी सांगत नाही जे पण उभारलं आहे ते एक नंबर काम केलं भावाने तर तो व्हिडिओ आपला उद्या किंवा परवा येईल आज संध्याकाळी किंवा उद्या आपण मग एडिट करून टाकणार आहोत म्हणजे उद्या किंवा परवा येणारच व्हिडिओ सुनील भाऊ नमस्कार दिवाळीनंतर किंवा कोरोना कमी झाला की मी खारघर इथे भेटेन माझे खारघरची आठवणीचे नाते आहेत ओ हो नक्की आपण ठेवूया मीटअप ठेवणारच आहोत मला सांग भावा कॉल कर आलास का हो हो नक्की रामदास मस्कर दादा पाय बरा आहे का पाय बरा आहे आता पहिल्यापेक्षा तरी जो प्रॉब्लेम होता थोडासा कमी झालेला आहे कलर जो डार्क झालेला तो आता बरा झाला आहे बरोबर बोलतो आहे ना मी आता जमत आहे ना भूषण मला तू इकडे ये ना तू लुटे ना अरे ये ना तर आपला हा मित्र आहे भूषण तर हा आज आपल्याबरोबर लाईव्हला आहे नमस्कार मित्रांनो काय म्हणतो आजचा व्हिडिओ कसा वाटतोय म्हणजे कसा झाला खूपच छान झालेला आहे सुनील माली हा माझा जुना मित्र आहे आणि त्याचं कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी खारघरला जसं आलं की मला फोन केलं की भूषण कॉंग्रॅच्युलेशन तू की नवीन हॉटेल चालू केलं आहे आणि मला त्याचं लगेच व्लॉग बनवायचं आहे आणि तो जसा काल इकडे खारघरमध्ये आला त्याने लगेच आज सकाळपासून व्लॉगचं सुरू काम चालू केलं आणि मी स्वतःहून 12 वाजता आलो आणि माझ्या 1 तास अगोदर हा 11 वाजताच इथे आलेला आणि मी त्याला धन्यवाद देईन की त्याने माझ्या यूट्यूब त्याच्या सुनील ब्लॉगच्या माध्यमातून माझ्या हॉटेलचं प्रमोशन केलेलं आहे ते पाहून कुठले चार्जेस घेतलेले आहे नाही कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही आहेत अजून काही सांगू शकत नाही मी त्याचं जेवढं धन्यवाद करेन तेवढं खूपच कमी आहे धन्यवाद भावा आणि तुम्हाला एक सांगतो की आपल्या भावाने आता त्यांनी रिव्हील केलं आहे पण सांगत नव्हतो त्यांनी रिव्हील केलं की हॉटेल त्यांनी बनवलं आहे उभं केलेलं आहे खरोखर सेल्युट करतो भावाला आणि तुम्ही नक्कीच मित्रांनो तो व्हिडिओ बघा आणि आजूबाजूला म्हणजे नवी मुंबईमध्ये तुम्ही येत असाल ना खारघर साईडला तर नक्की तुम्ही त्या हॉटेलमध्ये व्हिजिट करा नाव रिव्हील करणं कारण नाव अप्रतिम आहे कारण की असं नाव मी कधी बघितलं नाही आणि मस्त क्रिएटिव्हिटी नाव ठेवलेलं आहे
आणि मराठीमध्ये नाव आहे आणि खरोखर लोकांना हृदयाला टोचेल असं एकदम मस्त नाव ठेवलेलं आहे भावाने. आणि नक्कीच तुम्ही तिथे हॉटेलला व्हिजिट करा, जेणेकरून कधी तुम्हाला नक्कीच तिकडची टेस्ट समजेल. आणि आता मराठी मंडळी पण आहेत, पण अजून दोन मंडळी हायर करणार आहे, तर बघूया कोणाचा नंबर लागेल तिथे, पण एकमेकांना साथ केली तर बरं होईल. अश्विन क्षीरसागर, नमस्कार मंडळी, मला माहीत नाही मी या लाईव्ह चॅटमध्ये कसा आलो आहे. अरे वा भावा, तुला पण खूप शुभेच्छा. धन्यवाद संगम भाऊ, संगम पवार चॅनलकडून भावाला शुभेच्छा. ऑटोमॅटिकली इथे आलो आहे, बरं झालं अश्विन क्षीरसागर भाऊ तू लाईव्हला आलास, त्यासाठी मनापासून धन्यवाद. काळजी घे दादा हो. भूषण दादाला नमस्कार आणि सदर भूषण दादाच्या हॉटेलसाठी शुभेच्छा, धन्यवाद. आणि गिरीश भाऊ, तुम्हाला कधी जमलं नवी मुंबईमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पूर्ण देईलच, ॲड्रेस वगैरे सर्व देईल, तर कधी जमलं तर नक्की तुम्ही हॉटेलला व्हिजिट द्या, कारण की आपले मराठी बांधव पुढे आता येत आहेत आणि खरोखर आपले मराठी बांधवचं एक एक पाऊल म्हणतात ना, पाऊल पडते पुढे, तर तसंच चाललेलं आहे, मराठी व्यक्ती आता पुढे येत चाललेला आहे. सुमित भावनानी नमस्कार, सुनील दादा नमस्कार, दादरला येणार का दादा? अरे दादरला यायचं आहे, पण उद्या काही पर्सनल कामासाठी यायचं आहे दादरला. स्वप्नील अवसारे, गावी परत कधी जाणार आहे? गावी संडेला किंवा मंडेला जाणार आहे गावी, तर भेटणार आहे तर मग भेट कुठे भेटत असाल तर बघू. जमलं तर उद्या आपण कोणाला भेटायचं असेल तर तुम्ही मला 11 वाजता माझा नंबर बहुतेक जणांकडे आहेच, त्याचबरोबर माझा इंस्टाग्राम आयडी आहे, तिथे मला मेसेज करा. पण साधारण तरी मी दुपारी 11 किंवा 12 किंवा 1 नंतर मी दादरला असेल एखाद्या वेळी. प्रकाश अहिरे, हाय हाय नमस्कार. अजिंक्य पाठक, हाय सुनील दादा, हाय नमस्कार. तर उद्याचा मीटअप मी कॅन्सल केला, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, राग म्हणू नका, कारण की असं कोरोनाचा पूर्ण प्रॉब्लेम चालला आहे म्हणून ते सगळं, कारण की सेकंड टाईम कॅन्सल झालं आहे, फर्स्ट टाईमला पण कॅन्सल झालं गेल्या महिन्यामध्ये आणि आता हे सेकंड टाईम झालं आहे कॅन्सल, पण काही करू शकत नाही कारण की सध्या कोरोनाचा पण विचार करावा लागतो आहे ना, की आपल्यामुळे कोणाला त्रास झाला ना पाहिजे हाही विचार केला आहे आपण. अजिंक्य पाठक, हाय हाय नमस्कार. यश टोरा दादा, हा नमस्कार भाऊ. पण लाईव्हमध्ये बोलायची मजा वेगळी आहे ना, तेव्हा भीती वाटत नाही, कारण की आपल्या जे मनामध्ये असतं ते आपण बोलून जातो आणि असंच राहिलं पाहिजे. भाऊ तुझ्यावर कोणी रागवणार नाही. अरे धन्यवाद संगम भाऊ. नाही रे, मी दोनदा माझं कॅन्सल झालं त्यामुळे ना खूप मलाच कसं तरी वाटत होतं की लाईव्ह येऊ का नको येऊ, पण मी बोललो की नाही आता काय पण होते आपण लाईव्हमध्ये सांगूया, कारण की सत्य सांगितलं तर कोण काय करणार नाही, पण लपून ठेवण्यापेक्षा डायरेक्टली विचार केले की नको. मी सांगणार नव्हतं पण नंतर बोललो नाही सांगायचं की नाही होणार उद्या मीटअप म्हणून. मी साधारण मासे खाण्यासाठी सेक्टर 12 CBD येथे येणार आहे दिवाळी दरम्यान, त्यावेळी दादाच्या हॉटेलमध्ये खाव्यास नक्की जाईन. हो हो, तुझ्याकडे पण आता लवकर फिशचे पण आहेत ना, तर गिरीश भाऊ दिवाळीपर्यंत, तर दिवाळीपर्यंत भूषणच्या हॉटेलमध्ये पण लवकरच फिशचं आगमन होणार आहे, पण आता सध्या चिकन आणि मटन हे तुम्हाला भेटेल, बिर्याणी पण भेटेल ना, बिर्याणी पण भेटेल. तर होप यू हॅव विजिटेड युअर डॉक्टर. येस येस. नाही मी डॉक्टरकडे गेलो नाही आहे, पण जाणार 2 दिवसानंतर, कारण की डॉक्टरनं आता फोन केला, त्यांनी सांगितलं 7:30 यायला, पण मी तोपर्यंत नसणार कारण की लवकर निघायचं आहे. दादा कुठे आहे आता? आता मी खारघरला आहे. अजिंक्य पाठक, दादा मी सॅटर्डेला 53 चाललो आहे सासूरवाडी, तिकडे भेटलो असतो. हो हो नक्की, या सॅटर्डेला म्हणजे उद्या मी नाही आहे, मी मुंबईला आता पुढच्या आठवड्यात भेटेन मी. अजित हर्डीकर, माझा मेहुणा आहे. अरे वा, तू व्हिडिओ केला, अजित हर्डीकर माझा मेहुणा आहे. अरे वा मस्त की. आणि अजित भाऊ आपले एकदम खास घरचे मंडळी आहेत. धनंजय उगळे, हॅलो सुनील फ्रॉम सिन्नर. धन्यवाद धनंजय भाऊ, बरं वाटलं लाईव्ह आलो या टायमाला आणि तुम्हाला सांगितलं, पण काय करणार. आणि हा व्हिडिओ आहे ना, म्हणजे आता जो पुढचा व्हिडिओ येणार आहे तो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येणार आहे, कारण की आपला मित्राने म्हणजे भूषणने मेहनत करून हॉटेल उभं केलेलं आहे आणि त्याला खूप त्यांनी संकटातून तो सामोरे गेला आहे आणि त्याच्यातून तो आता उभा राहिला आहे, अजून काय पाहिजे. आणि मराठी व्यक्ती आपले पुढे आलेच पाहिजे. 14 तारखेला येणार आहे. हो तेव्हा भेटू आपण, 14 तारखेला मी असेन तेव्हा गावी, तेव्हा भेटू. तेव्हा नागपंचमी आहे ना 13 तारखेला काहीतरी, 12-13 तारखेला नागपंचमी आहे. तर नमस्कार सुनील भाऊ, ललित नमस्कार नमस्कार. चाय प्यायला या. अरे डिस्काउंट भेटेल ना? नक्कीच डिस्काउंट भेटेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही येत असाल तर.
चला आपल्या कोकणातल्या मंडळीने चांगलं काम केलं आहे, पूरग्रस्त व्यक्तींना मदत केली त्यासाठी मनापासून धन्यवाद, आणि असंच काम करा. आणि अजूनही कोणाकडे म्हणजे कोणापर्यंत मदत पोचली नसेल म्हणजे पूरग्रस्तांना, म्हणजे महाड असो, चिपळूण असो, कोल्हापूर असो, सातारा असो, सांगली, तर कृपया करून कमेंटमध्ये सांगा किंवा मला इंस्टाग्रामला मेसेज करा, आणि प्रत्येक यूट्यूबर जो काम करतो आहे त्याला मेसेज करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्यांचा नंबर भेटेल, तर तुम्ही त्यांना व्हॉट्सअप वगैरे करू शकता. माझा पण व्हॉट्सअप नंबर आहेच डिस्क्रिप्शनमध्ये. तर ब्लॉकबस्टर, जय शिवराय भावा, जय शिवराय. चला मग मंडळी, मी आता निरोप घेतो, आता मी निघतो आहे, आणि संध्याकाळची आता 6:05 झालेले आहेत. हाय सुनील, कसा आहेस, पाय कसा आहे, काळजी घे, आणि गावी गेल्यावर छान ब्लॉग टाक हो, भरपूर म्हणजे चांगले व्हिडिओ बनवायचे आहेत. आणि भूषण, तू येणार ना गावी? ठरवलं तर आहे, नक्की बघूया पुढच्या गणपतीत. सागर बोलला तसं विचार करून येणार आहे. इथे ना माझा एक इथे ना 2 मिनिटं गणपतीतला मी माझा किस्सा सांगतो. गणपतीमध्ये आहे ना मी, तर भूषण गणपतीला मी गावातच असायचं ना आमच्या, आणि हा जो माझा मित्र आहे ना, हा भूषण, हा आगरी मित्र आहे माझा, म्हणजे इकडचा खारघरचा. तर ह्याच्या इथे म्हणजे रात्रभर मी पत्ते खेळायला जायचो. आम्ही रात्री 12 आरती झाली की सगळे मित्र जमायचो आम्ही समोर. मग आम्ही सुनीलला फोन लावायचा, अरे सुनील तू कुठे आहेस? सुनील बोलायचं, मी घरी आहे. अरे ये, आम्ही आता रमी खेळायला बसतोय पॉइंटवर, तू लवकर ये. तर हा 5 मिनिटात लगेच हजर व्हायचा, पण रात्रभर आपण सकाळचे 5-7 वाजेपर्यंत आम्ही असं कंटिन्यू 12 बसलो, आरती झाल्यानंतर 12:30 नंतर ते कंटिन्यू सकाळी 5:30-6-7 वाजेपर्यंत बसेल. पण ती मजा कशी होती, ती गणपतीचा जो उत्साह असतो तो वेगळाच, आणि देवीचा पण. हा नवरात्रीचाही रात्री जेवणं, रात्री उशिरापर्यंत झोपणं, मित्रांच्या बरोबर टाइमपास तर टाइमपास, आणि वरून पत्ते, ही एक वेगळी मजा एन्जॉय होऊन. ती मजा वेगळीच होती, हा वेगळी मजा. माझा ती येऊ शकते काय? अजूनही जरी वय गेलं असलं तरी बोलतात ना की बंदर कितना भी बुड्ढा हो जाय गुलाटी मारणार नाही बोलताय. तसंच मी सांगू इच्छितो की जरी तुम्ही वयाने किती मोठे झालात तरी लहानच आहेत, तरी एन्जॉय करणं न करणं ते तुमच्याच हातात आहे. आणि मी तर सांगतो की जरी किती मोठे झालात तरी एन्जॉय करत राहा. बरोबर आहे, वयाला म्हणजे काय म्हणतात त्याला, आनंदाला वय नसतं, वय नाही. तर पण ती मजा वेगळी होती हा, रात्रंदिवस म्हणजे मी कामावरून आलो ना घरी, तर मग आम्ही जायचो रात्रभर म्हणजे पत्ते वगैरे खेळायचो. पण जे जुने किस्से सांगितले तर सांगित बसलो तर भरपूर काय काय पण ती मजा वेगळीच होती. तर जुने दिवस असं वाटतं ना, अरे मला तरी अजून तुम्हाला एक सांगू इच्छितो की संध्याकाळ म्हणजे आमची खारघर कॉलनी नवीन नवीन सुरुवात डेव्हलप व्हायला झालेली, त्याच्यात केंद्रविहार ही एकच सोसायटी होती, आणि हावरेच्या 2-3 बिल्डिंग त्याच्यात सुनील राहत होता. तर एक आमचा संध्याकाळी एक फिक्स वेळ असायचा 7-7:30 की चौधरीचं एक मिठाईचं दुकान आहे तिथे जाऊन आम्ही समोसे खायचो, दही समोसे 1-2-3, आणि असंच नाक्यावर येऊन एक फुल टाइमपास चालायचं. ती वेगळीच मजा असायची, ते यार ते दिवस परत नाही येऊ शकत, पण आठवण आयुष्यभर होती. हा ते गेले ते दिवस राहिलं, पण त्यावेळी असं व्हिडिओ वगैरे असं काही नव्हतं, काही नव्हतं म्हणजे आपल्याला व्यक्त करायला, पण एक माध्यम चांगलं आहे युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही चांगलं घडवू शकता म्हणजे. हा तर हॉटेल दाखव कसं आहे? नाही हॉटेल मी आता दाखवणार नाही, व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा. आणि आपल्या भावाला म्हणजे भूषणला, त्याचबरोबर अजून एक भाऊ आहे, अजून 2-3 मित्रमंडळी एकत्र येऊन त्यांनी हॉटेल उभं केलेलं आहे, तर त्यांना तुम्ही नक्की सपोर्ट करा. आणि मराठी माणूस आहे, मराठी माणसाला सपोर्ट करणार त्याच्याबद्दल डाऊटच नाही आहे. आणि असंच तुमचं आशीर्वाद माझ्या मराठी माणसा म्हणजे माझ्यावरच नाही, माझ्यासारख्या जे लोक मराठी माणूस पुढे येतील त्यांच्यावर तुमचा आशीर्वादाचा हात असाच असू द्या. आणि मेहनत कधी वाया जात नाही. हा केलेली मेहनत कधी जात नाही, बोलतात ना सब्र का फल मिठा होता है. एक वेळ येते त्या वेळेला तुम्हाला नक्कीच काहीतरी तुमचं ते निष्पन्न होणार. तर तू काय सांगू इच्छितो की आता नवीन पिढीने बिझनेसमध्ये उतरायचं की नाही? उतरलं तर पाहिजे की आपण तुम्ही पाहू इच्छिता की तुम्ही नोकरी करता, एक तुमची सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पकडा, 8-9 ड्युटी असते, आणि तुम्हाला समोरच्या माणसाप्रमाणे त्या ऑफिसमध्ये राहावा लागतो, तुम्हाला सर सर बोलावं लागतंय. पण तुम्ही छोटासाही व्यवसाय तुमचा सुरू कराल तर तुम्ही स्वतः मालक असणार त्या व्यवसायाचे, आणि भले तुम्ही तिथे 8 काम करण्याऐवजी स्वतः राहून इथे 4 कमा,
चार तास काम करा, तर त्याच्यातून तुम्हाला निष्पन्न जास्त होणार जे तुम्ही 8 तास काम करणार त्याच्या पेक्षा. हो ते पण आहे, आणि गर्व म्हणजे असं होतं की अरे यार आपण काहीतरी केलं आहे. हा, आणि कोण कुठलाही व्यक्ती कुठलाही व्यवसाय असो किंवा कुठलाही काम असो एक कंटिन्यू 5-6 वर्ष करू शकतो, त्याच्यानंतर माणूस तो त्याच कामाला कंटाळतो. तसंच माझ्यातही तसं झालेलं आहे. मी कन्स्ट्रक्शन लाईन बंद झाल्यानंतर काही करायचा विचार केला, तर शेवटी आज बघितलं की तुमच्यासमोर मी हॉटेल लाईनमध्ये आहे, आणि ज्याचा माझा आणि हॉटेलचा लाईनचा काही संबंध नाही आहे. ते नको सांगू, ते सांगू नको, आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे, आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे, कारण की सगळं सांगितलं मग त्यांना समजेल काय आहे ते. पण प्रचंड मेहनत करून भूषणनी म्हणजे स्वतःला सांभाळलेलं आहे, कारण खूप मोठ्या दुःखातून पण तो सामोरं गेलेला आहे. खरोखरच हँड्स ऑफ केलं पाहिजे. आणि प्रत्येक मराठी व्यक्तीने ना आपण म्हणतो ना की एक पाऊल टाकलं की पुढे सक्सेस भेटतं, तसंच एक एक पाऊल तुम्ही टाका नक्की तुम्हाला भविष्यामध्ये सक्सेस भेटेलच. आणि त्याला काय तुम्हाला शिक्षणाची काय अडचण नसते बिझनेस मध्ये, बिलकुल नाही. फक्त आहे की थोडस तुम्हाला ती त्या गोष्टीचा अभ्यास करणं, त्या गोष्टीसाठी तुम्ही फुल प्रिपेअर हवं, ते पण आहे. तर तुम्ही बघा पुढचा व्हिडिओ, खरोखर भन्नाट असणार आहे. त्यासाठी मी भावाला परत पुन्हा एकदा सेल्युट करतो. सुनील माले यांचे पुन्हा आभार. आणि तुम्हाला सांगतो की कोणाचे व्हिडिओ प्रमोट करायचे असेल ना हॉटेलचे, या खरोखर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ करायचे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. त्याचे कुठलेही मूल्य नसणार आहे. उदाहरण तुम्ही येते इथे लाईव्हमध्ये तुम्ही बघू शकता आपण कुठलेही मूल्य घेतलेलं आहे, कुठल्याही प्रकारचं आपण एकही रुपये घेत नाही. आणि आपल्याला आपले मराठी बांधव त्यांना प्रमोट करायला खूप आवडेल. तर तुमच्या आजूबाजूला कुठले हॉटेल असेल तर मला नक्कीच मला मेसेज करा. माझा नंबर बहुतेक जणांकडे आहे, त्याचबरोबर इंस्टाग्राम आयडी आहे, तर तिथे तुम्ही मला DM करू शकता, मेसेज करू शकता, आणि मी त्यांच्याशी संपर्क करून कधी जमलं पॉसिबल होत असेल तर मुंबईमध्ये परत यायचं, या कोकणामध्ये असेल राजापूर रत्नागिरी, आता पुन्हा मी कोल्हापूरला जाणार आहे पुढच्या 1-8 दिवसामध्ये, तर तिथे कोल्हापूरचा प्रमोट करायचा असेल व्हिडिओ, तर तुम्ही मला नक्कीच संपर्क करू शकता. तर चला मंडळी, मी आता निरोप घेतो तुमचा. तर उद्याचा जो मीटअप होता तो मी आता कॅन्सल केलेला आहे काही कारणास्तव. तर आता पुन्हा भेटूया आपण, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर राग मानू नका मित्रांनो. अश्विन क्षीरसागर फ्रॉम भंडारा, धन्यवाद भाऊ. चला मंडळी, मी आता निरोप घेतो मित्रांनो. चला बाय बाय, जय शिवराय. जय शिवराय. असं तुला